फोन टॅपिंग प्रकरणातून आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा निशाणा साधलाय. देशात लोकशाही किती जिवंत आहे हा विचार आता सर्वांनीच करावा असंच झालेला आहे. जिथे निवडणुका होतात तिथे केंद्रीय तपास यंत्रणा आणि असे प्रकार समोर येत आहेत अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय. गोरेगावातील आरे कॉलनीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मला वाटतं हा विचार आपण करणं सगळ्यांनीच गरजेचं आहे की खरोखर आपल्या देशाची लोकशाही कितपत आता जिवंत आहे. कारण जसं आपण बघतोय की फोन टॅपिंग असेल, सेंट्रल एजन्सी असेल, जिथे जिथे निवडणूक असतात तिथे हे सगळं वाढत चाललेले प्रकार आहेत आणि हे किती आपल्या देशासाठी योग्य आहे हा सगळ्याच देशाच्या नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे.